राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची मोठी बातमी, महागाई भत्त्यामध्ये झाली वाढ, महागाई भत्ता झाला 50%, अत्यंत महत्त्वाची ही बातमी। चला सविस्तर बातमी जाणून घेऊयात। बघा मित्रांनो, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2024 पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांचं दिनांक 10 जुलै 2024 रोजीचं अत्यंत महत्त्वाचं शासन निर्णय। बघा मित्रांनो, शासन निर्णय, राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालीन कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता। यानुसार शासन आता असे आदेश देत आहे की दिनांक 1 जानेवारी 2024 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 46%-50% करण्यात यावा। सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जानेवारी 2024 ते दिनांक 30 जून 2024 या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै 2024 वेतनासोबत रोखीने देण्यात यावी। महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रमाणे यापुढेही लागू राहतील। बघा मित्रांनो, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी। कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा आता 50% झाला आहे। सोबतच 6 महिन्याची थकबाकी सुद्धा कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या वेतनासोबत देण्यासंदर्भात यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। निश्चितच कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय दिलासादायक मोठी बातमी आहे। मित्रांनो, व्हिडिओ आपणास आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।